काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये बोलताना असं म्हणाले की पवार कुटुंबातले तरुण भविष्यात भाजपमध्ये येऊ शकतात आणि आले तर स्वागत आहे. अहो, यांना पवारांच्या शिवाय त्या चंपाला काही दिसतच नाही. शॉर्ट फॉर्म आहे अप, कसं अजित पवार अप तसं चंपा. तर ते जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाहीये. प्रत्येक वेळेस ते पवार साहेबांना पण राजकारणातनं बाजूला, तुम्हाला पटतं का पवारसाहेब राजकारणातनं दूर जातील? पवारसाहेबांनी किती चढ उतार पाहिले. अ 55 आमदारांपैकी 50 आमदार निघून गेले, 5 आमदार राहिले, तरी देखील तितक्याच तडफेने पवारसाहेब बाहेर पडले. आज देखील तुम्ही पाहताय ना, आज पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आक्रमकपणे ते त्यांची भूमिका मांडतायत आणि मला हे सरकार बदलायचं अशा पद्धतीनं सांगतायत. पवारसाहेबांचा पिंडच की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी महाराष्ट्र पुढं गेला पाहिजे. आज महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. हे मी फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून म्हणत नाही, माझ्याकडे आकडेवारी आहे. मी आकडेवारीनं सिद्ध करून देतो की 2014 मी अर्थ मंत्रालय सोडलं तेव्हा किती कर्ज होतं आणि आता किती कर्ज आहे ते. हे सगळे जे काही प्रकार आहे त्याच्यातनं मला एक उदाहरण सत्ताधारी पक्षाने सांगावं की हे काम त्यांचं 5 वर्षाच्या काळामध्ये लोकांना लोकोपयोगी म्हणजे लोकप्रिय अशा पद्धतीचं काम त्यांचं झालं एक पण दाखवता येणार नाही. मला एक सांगा, 5 वर्षापूर्वी यांचे 2 विरोधी पक्ष नेत्यांची तिकीट का कापली आहेत?